शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी नाशिकच्या शिवसेना मध्यवर्ती कार्यालयात शिवसैनिकांची भेट घेतली। यावेळी त्यांनी पत्रकारांशीही संवाद साधलाय। सुषमा अंधारे यांचे नाशिक शिवसेना महिला पदाधिकाऱ्यांच्या वतीनं शाल पुष्पगुच्छ देऊन स्वागत झालं। यावेळी सुषमा अंधारे यांनी मराठा आरक्षणाबाबत केंद्र सरकारने भूमिका घेतली तर आरक्षणाचा प्रश्न सुटू शकतो। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांनी केंद्राशी याबाबत चर्चा करावी। मराठ्यांना कायद्याच्या चौकटीत राहून टिकणारं आरक्षण देण्याबाबत केंद्राकडे मागणी करावी। अधिवेशन बोलवून हा मुद्दा मार्गी लावावा याबाबतची माहिती दिली। तसेच राज्यात शिंदे सरकार आल्यापासून जाती जाती दंगली सुरू झाल्याचीही टीका केली। अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या शेतीचं नुकसान झालंय याबाबत त्यांनी सत्ताधारी पक्षावर टीका केली। आणि याचं प्रमाण आज दिवसेंदिवस वाढत चाललेलं आहे, मग ते सगळ्याच बाजूने वाढतंय। त्यामागे काही कट आहे का किंवा मुद्दा म्हणून कोणी घडवून आणताय का? हा प्रश्न मला खरंच आवडला, चांगला प्रश्न आहे। सन्माननीय पक्षप्रमुख उद्धव साहेब गेली 2.5 वर्ष मुख्यमंत्री होते, त्या काळात महाराष्ट्रात एकही सामाजिक जातीय धार्मिक दंगल घडली नाही, मॉब लिंचिंगची घटना घडली नाही। परंतु सन्माननीय शिंदे साहेब मुख्यमंत्री पदावर आल्यापासून ठरवून काही जातीय आणि धार्मिक तेढ निर्माण करण्याचे प्रयत्न केले जात आहेत। कधी लव जिहादचं कारण काढलं जातं, कधी मंदिराला संदल चढवल्याचं कारण काढलं जातं, कधी काही कारणं काढली जातात। पण त्यांच्या लक्षात आलं की काही केलं तरी हिंदू मुस्लिम दंगल होतच नाहीये, सगळे प्रयत्न करून थकले ते। पण ज्या पद्धतीने महाराष्ट्रातल्या मुस्लिमांनी अत्यंत संयमी आणि संयत भूमिका घेतली त्यामुळे ती दंगलच घडू शकली नाही, तेव्हा त्यांनी एक नवा फंडा सुरू केला, मराठा विरुद्ध ओबीसी वाद पेटवायचा। आणि तो वाद पेटवण्यासाठी जाणीवपूर्वक जे हे प्रयत्न केले जात आहेत। पण मी आपल्याला सांगितलं पाहिजे की भाजपाचा हा कितीही कुटील दाव असेल, गावगाड्यात राहणारी आम्ही सगळी माणसं, मग ते मराठा असतील, साळी माळी कोळी तेली तांबोळी आतार बागवान सुतार लोहार कुंभार, सगळे आम्ही जाती धर्माची माणसं असू, आम्ही सगळे गुण्या गोविंदाने नांदणारे लोक आहोत। भाजपाने ही गावगाड्याची वीण उठवायचा प्रयत्न कितीही केला तरी ते सफल होणार नाही, ते उघडे पडतील, पडताहेत, लोकांच्या लक्षात येत आहे की हे भाजपा ठरवून करत आहे। कारण आरक्षणासारखा प्रश्न जर सोडवायचाच असेल तर आपल्याकडे 102 व्या घटना दुरुस्तीने कुठल्याही समाज समूहाला आरक्षण देण्याचा अधिकार आता केंद्र सरकारला दिलेला आहे, राज्य सरकारला तो अधिकारच नाहीये। आणि केंद्र सरकार असा निर्णय घेण्यासाठी कलम 368 क नुसार अतिविशेष घटना दुरुस्ती वापरू शकतो। अतिविशेष घटना दुरुस्ती ही स्पष्ट बहुमत असणारी शक्ती वापरू शकते। आज घडीला केंद्रामध्ये स्पष्ट बहुमत ज्याला ऍब्सोल्यूट मेजॉरिटी म्हणतात ती भाजपाकडे आहे। जर खरंच शिंदे साहेबांची नियत असेल आणि फडणवीसांचीही नियत असेल तर फडणवीस पवार शिंदे या त्रयींनी एकत्र बसावं, आरक्षणावरचं रिझोल्युशन पास करावं, रिझोल्युशन पार्लमेंटकडे पाठवावं, पार्लमेंटने त्यावरती विशेष अधिवेशन बोलावावं। सिम्पल, इतकी सिम्पल गोष्ट असताना जाणीवपूर्वक ती किचकट केली जाते आणि तुम्ही म्हणता तसे इश्यूज क्रिएट केले जातात हे महाराष्ट्र अशांत करण्यासाठी। पण महाराष्ट्र अशांत होणार नाही, काळजी करू नका। ओके, थँक्यू। दुखायला तुम्ही कोणता सॉरी मी कर नाही, त्या विषयावर ठाकरे गटाचे खासदार गप्प का? त्याच्या आधी भाजपवाल्यांनी सांगावं मणिपूरच्या प्रश्नावर तुमचे पंतप्रधान गप्प का? त्या प्रश्नावरती आमचे खासदार ज्या वेळेला बोलत असतात त्यावेळेला तुम्ही उत्तर का देत नाही? त्यामुळे हे असं प्रश्नांना बगल देणं, उगाचच वेळ पांघरून पेडगावला जाणं, नॉन इश्यूज वर चर्चा घडवून आणणं, मुद्दे डायव्हर्ट करणं हा जुनाच खेळ आहे। परंतु आता टेक्निक बदललंय, पिढी बदलली आहे, त्यामुळे त्यांच्या असल्या कुठल्याही ट्रॅपमध्ये आणि रिॲक्शनरी मुवमेंटमध्ये प्रतिक्रियावादी चळवळीमध्ये शिवसेना अडकणार नाही। शिवसेना एका अत्यंत सुनियोजित ऍक्शन प्लॅनवर काम करत आहे आणि फोकस्ड काम करत आहे।
त्याच्याकडे काहीच नाही. मी जेव्हा गोपीचंद पडळकर यांच्या संबंधाने पण अशी घटना घडली तेव्हाही मी निषेध व्यक्त केला की हे चुकीचं आहे आणि कुणीतरी गर्दीत असं काहीतरी जाणीवपूर्वक करायचं याला काही अर्थ पण नाही. ती घटना कुठल्याही पक्षाच्या बाबत असो, कुठल्याही पक्षाच्या, ती चुकीची आहे. ती चुकीचीच आहे. ज्या लोकांना तर्काने बोलता येत नाही, ज्या लोकांना वैचारिक पद्धतीने प्रतिवाद करता येत नाही, ते असे काहीतरी थिल्लर चाळे करतात. ते असे थिल्लर चाळे करण्यात भाजपा फार पटाईत आहे. मग कुठे इकडून विदूषक आण, तिकडून काहीतरी आण, हे असली विदूषकी चाळे करणारे जे लोक असतात ना ते बौद्धिक प्रतिवाद करू शकत नाहीत. मुळात त्यांना पब्लिक ओरिएंटेड इश्यूज कळत नाहीत. लोकाभिमुख प्रश्नांवर चर्चा घडवून आणणे आणि त्या प्रश्नांची उत्तरं देणे. सरकारने उत्तरं दिली पाहिजे, विरोधकांनी प्रश्न विचारले पाहिजे. आम्ही विरोधक पण प्रश्न विचारतोय, मिरच्या कसल्या झोंबतायत तुम्हाला, उत्तरं द्या ना. यातली पंटरबाजी बंद करावी त्यांनी. स्टार 24 फास्ट न्यूज साठी अंकिता मोरे, नाशिक.